रोहित्र नादुरुस्त झाल्यास अथवा जाल्यास महावितरणच्या नियंत्रण कक्षाला फोन केल्यास अवघ्या तीन दिवसात शेतकऱ्यांच्या शेतात नवीन रोहित्र बसवण्यात येणार आहे. रब्बीच्या हंगामात शेती पंपाचा वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. गेल्या 70 दिवसात 3270 रोहित्र जळाले होते. त्यातील 3240 रोहित्र महावितरणने तातडीने बदलले. आता फक्त तीस रोहित्र बदलणं बाकी आहे रोहित्र तातडीनं बदलता यावीत यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच अथवा जळताच कंपनीच्या कंट्रोल रूमला फोन केल्यास अवघ्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या शेतात रोहित्र बसवण्यात येणार आहे अशी माहिती महावितरणनं दिली बारामती परिमंडल कार्यालयाअंतर्गत सोलापूर मंडलात पंचावन्न हजार एकशे चार रोहित्र आहेत सरासरी सात पूर्णांक चव्वेचाळीस टक्के रोहित्र वर्षभरात नादुरुस्त होतात अनधिकृत वीजभार कॅपॅसिटरचा वापर टाळणं ही रोहित्र जळण्याची प्रमुख कारणं आहेत रब्बी हंगामात सर्वाधिक रोहित्र जळतात जळालेलं रोहित्र तातडीनं बदलण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून रोहित्र जळताच शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या दैनंदिन नियंत्रण कक्षाला फोन करावा जेणेकरून संबंधित रोहित्र तातडीनं बदलणं शक्य होईल नियंत्रण कक्षाचा क्रमांक सोलापूरसाठी नव्वद एकोणतीस चौदा शून्य चार पंचावन्न हा आहे